मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम. आणि आज सकाळी सकाळी जी बातमी मी पाहिली, मनोज जरांगे पाटील यांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं, तर जरांगे पाटलांचं हे स्टेटमेंट पाहून मला डायरेक्ट आपले पंतप्रधान मोदीजी आठवले. आणि माझ्या असं लक्षात आलं की मनोज जरांगे पाटील जे म्हणत आहेत आणि आपले पंतप्रधान मोदीजी जे याच्या आधी म्हणलेले आहेत किंवा म्हणत असतात नेहमी, तर या दोघांचे जे स्टेटमेंट आहेत की नाही ते क्लॅश करतात. आणि ते क्लॅश करत असल्यामुळे मला आता असं वाटायला लागले की मोदीजींचे जे कट्टर भक्त आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहे यांच्यामध्ये नक्कीच वाद होऊ शकतो. तर ते स्टेटमेंट कशासंबंधी आहे, तर मुस्लिम आरक्षणासंबंधी आहे. जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. मनोज जरांगे पाटील आज सकाळी जसं म्हणाले की मुस्लिम समाज यांच्या जर कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होता कामा नये, असं मनोज जरांगे पाटील सकाळी म्हणालेले आहे. ती क्लिप मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेच. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले पंतप्रधान मोदी हे प्रचाराच्या दरम्यान नुसती गरळ ओकत होते मुस्लिम समूहाबद्दल, की ते घुसपैठी आहेत, ते बाहेरून आलेले आहेत आणि काँग्रेसची जर सत्ता आली तर ते तुमचे मंगळसूत्र ओढून घेतील आणि मुस्लिमांना देतील, तुमची संपत्ती ओढून घेतील आणि मुस्लिमांना देतील. तर अशा प्रकारे एकदम बालिश लहान लेकरांचं सारखं जे आपले पंतप्रधान बोलले, किंवा ते अजून एक बोलले होते ते म्हणजे काय, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, असं एक त्यांचं वाक्य होतं. तर हे मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही असं म्हणणारे एकीकडे, आणि मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यावर आरोप, त्यांच्यावर अन्याय नको व्हायला असं म्हणणारे एकीकडे, आणि ह्या दोघांची कुठेतरी टक्कर लागते असं चित्र एकदम माझ्या डोक्यात क्लिक झालं. कारण की ते तसंच आहे खरं म्हणजे. हे बघा, आरक्षणाचा मुद्दा फारच सेन्सिटिव्ह आहे आणि आपल्या संविधानामध्ये कुठेही हे म्हटलेलं नाही आहे की आपल्याला आरक्षण हे धर्माच्या आधारावर मिळेल. बघा, जे एससी एसटी ओबीसी जे हे हिंदू आहेत म्हणून यांना आरक्षण मिळतं असं बिलकुल नाही आहे. एससी एसटी ओबीसी हा वर्ग जसा हिंदूंमध्ये आहे तसा मुस्लिममध्ये आहे, तसा शीखमध्ये आहेत, ख्रिश्चनांमध्येही एससी एसटी ओबीसी आहेत, त्यांना तिथे आरक्षण मिळतं. आपल्याकडे आरक्षण धर्माच्या आधारावर नाही आहे, आपल्याकडे आरक्षण हे त्यांचं सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्डनेस हा एक क्रायटेरिया असतो. जे सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेले आहेत, ज्यांना समाजाने मागे सोडलेलं होतं, समाजाने त्यांच्यावर अन्याय केला होता इतिहास काळामध्ये, त्यांच्यावर त्यांना पुढे नाही येऊ दिलं, त्यांना संधी नाही दिल्या. पर्टिक्युलर समूह ज्याला आपण माहिती आहे, उच्चवर्णीय लोकांनी खालच्या वर्णातल्या लोकांना शिक्षण नाकारलं होतं, त्यांना महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये एंट्री नाकारली होती, याला आपण म्हणतो बॅकवर्डनेस. आणि त्यामुळे ते मागे राहिले तर त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या मागे राहिल्या, आणि म्हणून आज त्यांच्या पिढ्यांना आरक्षण देणं आपण म्हणूया ऐतिहासिक न्याय असतो, आणि म्हणून आरक्षणाची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेले समूह आहेत, वर्षानुवर्ष त्यांना मागे ठेवलेलं आहे, अशा सगळ्यांना आरक्षण मिळावं असं आपलं संविधान म्हणतं. आणि म्हणून आजही असे समूह असे लढे होतात, असे उपोषणं होतात की आमचा समूह जो आहे तो वर्षानुवर्ष मागे राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षण हवं आहे. तर ह्या ज्या काही लढाया आहेत त्यांचा जर नीट अभ्यास केला आणि जर त्यांचा सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्डनेस सापडला तर त्यांना आरक्षण मिळतं. इव्हन मराठा आरक्षणाच्या वेळेलाही जो सर्वे केला गेला तो कशासाठी केला गेला, हेच पाहण्यासाठी केला गेला की तुमचा समाज किंवा तुम्ही हे शैक्षणिकदृष्ट्या किती मागे आहे, तुमचे वडिलोपार्जित, तुमचे आजोबा, त्यांचे वडील काय करत होते नेमकं, ते नोकरी करत होते का, ते किती पुढारलेले होते, हे सगळं पाहून आरक्षण दिलं जातं. आणि जेव्हा आपले पंतप्रधान त्यांच्या मनात असलेली जी मुस्लिमांविषयीची राख ओकत असतात, त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं हे काही वक्तव्य आहे ते सगळ्यांना शॉक करणारं आहे खरं म्हणजे. आणि कुठल्याही धर्माच्या विरोधात आपण असू नये खरं म्हणजे, ज्यांना जे न्यायाने मिळालं पाहिजे, ज्यांचा जो हक्क असेल ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे, आणि आपल्या संविधानाने इथे राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या नागरिकाला जो इथला भारतीय नागरिक म्हणूनच दर्जा दिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान जेव्हा म्हणतात ना मुस्लिम असे मुस्लिम तसे, खरं म्हणजे यांना कळायला पाहिजे पंतप्रधान हा संबंध भारताचा असतो. नसतं की तुम्हाला ज्यांनी वोट दिलं त्यांचं पंतप्रधान, ज्यांनी वोट केलं त्यांचाही, ज्यांनी वोट नाही केलं त्यांचाही असतो, इथल्या प्रत्येक नागरिकाचा असतो पंतप्रधान. आणि आपण हेच आपल्या पंतप्रधानांना कळत नाही, तर मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी हे जे काही म्हणलेलं आहे यांनी अनेकांची डोळे उघडतील. काही लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आता हे मराठ्याचे नेते होते, आता हे शिफ्ट होत आहेत मुस्लिमांचे नेते व्हायला लागलेले आहेत. भक्तांची ती गरळ असते, भक्तांना कळत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये जे नॅरेशन फिट केलेलं असतं तेच ते बरळत असतात खरं म्हणजे. माझ्याही डोक्यात ते होतं, मला हे माहीत नव्हतं, मी फक्त ऐकूनच होतं की मुस्लिम असे असतात, मुस्लिम कट्टर असतात, मुस्लिम म्हणजे आतंकवादी, खरं म्हणजे असं नसतं.
आतंकवाद नावाची गोष्ट म्हणजे हिंसक प्रवृत्ती ही प्रत्येक धर्मामध्ये आहे. ठीक आहे, तुमच्याही घरातलं कोणी एखादा मारकोंडा व्यक्ती असेल, तो गुंडगिरी करत असेल, तर त्याच्या तो स्वभावाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या धर्माचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि जेव्हा मला अनेक मित्रमैत्रिणी भेटले मुस्लिम असलेले, तेव्हा मला कळलं की हे माणसासारखेच माणसं असतात. आणि मला असं वाटतं की मुस्लिमांविषयी हा जो आपल्या मनात राग आहे ना, तो रागही कुठेतरी आपण फक्त व्हॉट्सअपवर आलेली माहिती वाचूनच घेतलेला असतो. जे कोणी मित्रमैत्रिणी असतील ना जे मुस्लिम आहेत, तुम्ही जर मुस्लिमांच्या शेजारी राहिलात तर तुम्हाला कळेल की आहे यांचं नेमकं. आणि प्रॉब्लेम नक्कीच असणार आहे, जसे हिंदूंमध्ये आहे मुस्लिमांमध्येही खूप प्रॉब्लेम आहेत. मुद्दा नाही आहे, पण मुस्लिम म्हणजे असे असे हे जो काही शिक्का मारलेला आहे त्यामुळे आपल्या मनात तो द्वेष निर्माण झाला. आणि आज मनोज जरांगे पाटील जेव्हा म्हणतात की मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे, तेव्हा लोक आता त्यांचाही हेट करायला लागलेले आहेत. तर मला होतं याच्याविषयी तुमच्या ओळखीत कोणी इतर धर्मातले लोक जे SC ST OBC मध्ये येत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स पण अनेक लोक पाहत असतात, वाचत असतात, त्यांनाही त्यामुळे माहिती मिळते की अच्छा असेही लोक आहेत की जे इतर धर्मात आहेत आणि ते SC ST OBC या कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे लोकांचीही डोळे उघडायला मदत होते. तर हे तुम्ही नक्कीच करा. व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा. आणि तुम्हाला काही मदत करावी वाटत असेल तर थँक्स आणि जॉईन बटन दाबून तुम्ही चॅनलची मदत करू शकता. थँक्यू.